अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जर तुम्ही या संदेशांपर्यंत आला आहात तर निश्चितच स्वामींची इच्छा आहे की तुम्ही हे संदेश पाहावेत, कारण स्वामी भक्ताच्या आयुष्यात स्वामींच्या इच्छेशिवाय काहीही घडत नाही। चला तर मग पाहूया काय आहेत आज तुमच्यासाठी स्वामी संदेश आणि स्वामींचं मार्गदर्शन। डोळे बंद करा आणि जो दिवा समोर दिसेल त्यातले संदेश व्यवस्थित ऐका। ते संदेशच तुम्हाला तुमच्या आयुष्यातला पुढचा मार्ग दाखवतील। स्वामी तुम्हाला म्हणत आहेत, बाळांनो, आनंदाचे वारे तुमच्या दिशेने वाहत आहेत, कारण एक खूप प्रिय अशी गोष्ट मी तुमच्या आयुष्यात पाठवत आहे। बऱ्याच काळापासून तुम्हाला असं वाटत आहे की माझ्या जीवनात सकारात्मक असं काहीच घडत नाही। कदाचित तुम्ही एखाद्या चमत्काराची वाट पाहत असाल, तुम्ही स्वामींकडे आशेने पाहत आहात। विश्वास ठेवा, तुमच्या प्रार्थना ऐकल्या आहेत आणि त्या पूर्णही होतील, पण त्यांची वेळ यावी लागेल, कारण वेळेआधी आणि नशिबापेक्षा बाळांना कुणालाच काहीच मिळत नाही। आयुष्यातला तो काळ सुरू झाला आहे जेव्हा स्वामी स्वतःहून तुमचा आनंद तुमच्याकडे घेऊन येतील। तुमच्या आयुष्यात नवीन आशेचे किरण दिसतील। आता तुम्हाला कोणीही दुःखी करू शकणार नाही। इथे तुमच्या गोष्टी आता कोणीही चोरू शकणार नाही। जे तुमचं आहे ते तुम्हालाच मिळणार। हे संदेश तुम्हाला सांगितले जात आहेत कारण तुमच्या हृदयात परत प्रकाश आणि उबदारीपणा आणण्यासाठी आणि तुमच्या आयुष्यात येणारं सुख तुम्हाला लवकरात लवकर मिळण्यासाठी तुम्ही सकारात्मक होणं अत्यंत गरजेचं आहे। जास्त विचार करत बसू नकोस। मी सांगितलेल्या मार्गावर फक्त तू चाल, सगळं नीट होईल। समोरच्यानी बोललेला प्रत्येक शब्द जर का तू मनावर घेत राहिलीस तर तुझ्या आनंदाची किल्ली तू स्वतःहून दुसऱ्याच्या हातात देत आहेस। बाळा, अपेक्षा करणं चुकीचं नाही, पण चुकीच्या माणसांकडून अपेक्षा करणं मात्र चुकीचंच आहे। तुमचा स्वतःवर विश्वास असला की चमत्कार आपोआप घडतो। आम्ही फक्त तुमच्या प्रयत्नाला बळ देण्याचं काम करतो। जो न थांबता प्रयत्न करतो त्याच्या आयुष्यात चमत्कार आपोआपच घडतो। मनापासून हाक मार, मी येईन। संकटात असताना तुम्हाला मठात येणं, पोथी वाचणं किंवा इतर धार्मिक विधी जमणार नाहीत, कारण तेव्हा तुमची मनस्थिती तशी नसते। अनेक जण सल्ले देत असतात तेव्हा आणखीन दुःखी राहण्यापेक्षा जाता येता उठता बसता तसंच कोणत्याही ठिकाणी कोणत्याही अवस्थेत अगदी कोणत्याही स्थानी मनापासून अतरतेने माझं नामस्मरण करत राहत चमत्कार घडतील। श्री स्वामी समर्थ। जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका। लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी। जर तुम्ही हा पर्याय निवडला असेल तर चला तर मग पाहूया काय आहेत तुमच्यासाठी स्वामी संदेश आणि स्वामींचं मार्गदर्शन। माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, हा खास संदेश आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। यामध्ये मी तुझ्या जीवनाचे काही कुपित गोष्टी सांगणार, ते तू माहीत करून घेणं खूप अत्यंत आवश्यक आहे। मी आज तुला जे आशीर्वाद देणार आहे ज्याची तू किती दिवसापासून वाट पाहत आहेस, त्यामुळे हा संदेश शेवटपर्यंत मन लावून ऐक। आज गुरुवार आणि तुमच्या मते म्हणजे हा तुमच्या स्वामींचा वार। आजच्या या पुण्य दिवशी मी तुला आशीर्वाद प्रदान करण्यासाठी येत आहे। तू माझं प्रिय बाळ आहेस, तू काही आशीर्वादापासून वंचित आहेस, कारण काही गोष्टी तुला तुझ्या नशिबामुळे मिळत नाहीत। पण जर का तू अखंड नामस्मरणात राहिलास तर निश्चितच प्रारब्ध बदलण्याची शक्यता आहे। स्वामी आज तुम्हाला म्हणत आहेत, बाळांनो, मी दिलेल्या या संदेशांचं जर तुम्ही पालन केलं, मी दाखवलेल्या मार्गावर राहिलात तर तुम्हाला कोणीही अडवू शकणार नाही।
कोणीच तुमचा पराभव करू शकणार नाही, तुमच्यावर कोणी वाईट दृष्टी टाकू शकणार नाही, कोणाच्याही वाईट दृष्टीने वाईट कर्माने तुमच्यावर तिळभरही फरक पडणार नाही. जोपर्यंत मी तुमच्यासोबत आहे तोपर्यंत भीती बाळगायची गरजच नाही. स्वामींची सेवा, स्वामींची भक्ती, स्वामींना समर्पण, याची गरज स्वामींना नाही तर याची गरज आपल्याला आहे. हे सर्व आपल्या अंतःकरणातील शुद्धीसाठी आहे, म्हणून सेवा निस्वार्थ असावी. स्वामींचे अधिष्ठान परिसाप्रमाणे आहे. जो कोणी स्वामींची मनापासून भक्ती करतो त्याच्या जीवनाचं सोनं निश्चितच होतं. स्वामींवर अटूट अभेद श्रद्धा ठेवा, कारण श्रद्धेत चमत्कार घडवण्याची ताकद आहे. आणि लक्षात ठेवा, चांगल्या उद्दिष्टाने प्रेरित असलेल्या कार्याला स्वामींचा सदैव आशीर्वाद असतो आणि ते कार्य सफल होतच. लक्षात ठेव बाळा, हा देह पंचभूतांनी बनलेला आहे. तो एक ना एक दिवस त्या पंचभूतात विलीन होणार आहे. या देहाचा गर्व करू नका, देहाचा अहंकार बाळगू नका. अहंकार एक ना एक दिवस पतन करतो, त्यापेक्षा या देहाचा सदुपयोग करून स्वामी भक्तीत विलीन व्हा आणि आत्मकल्याण साध्य करून घ्या. श्री स्वामी समर्थ. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. कालच्या व्हिडिओला ज्या फर्स्ट कमेंट आल्या होत्या त्या स्वामी भक्तांसाठी प्रार्थना करूया. नंदा राजदेव, वर्षा वाघमारे, शुभ्रा वाघमारे, प्रणाली, नमिता नाईक, संजय ओहल, केशव दिवान, सविता दिवाने, ज्योती चौघुले, आदित्य मदने, वैशाली दळवी, मयुरेश यादव, तनुजा जगताप, साधना माने, सतीश वाघमारे, सविता, वनिता चेंडगे, युवराज जगदाळे, मंदा चव्हाण, संजीवनी, सुदाम चव्हाण, सायली पाटील, मंगल जगताप, पूजा भवर, मनीषा, अथर्व शिंदे, प्रगती, प्रथमेश जगताप, प्रणाली कोरे, विमल चरणकर, शरद माने, स्नेहा, सीमा, शालन जाधव, ऋतुजा चव्हाण, अस्मिता जाधव, रश्मी, सविता पवार, ज्योती, सुवर्णा, शिवराज, कल्याणी, संगीता चव्हाण, उज्ज्वला पाटील, अनिशा सावंत, संजीवनी कदम, कल्पना जाधव, स्मिता शिंदे, नेहा तावडे, सुप्रिया निकम, रुची कायकर, स्वप्ना शेटे, यशराज, रवींद्र भोसले, सिद्धी नाणेकर, संगीता कमलेश धुमाल, सविता गणेश माया पाटील, मस्के सोमनाथ कोळी. तुमच्यावर आणि तुमच्या सहपरिवारावर स्वामींची अखंड कृपा राहो, हीच स्वामींचरणी प्रार्थना. तुमच्यासाठी स्वामींकडे प्रार्थना केल्या आहेत, लवकरच तुम्हाला त्याचा आशीर्वादही मिळेल. श्री स्वामी समर्थ. जिथे स्वामी पाय तिथे न्यून.